आप देख रहे हैं जीरो निच ब्रेकिंग न्यूज। जय महाराष्ट्र। आताच काही वेळापूर्वी मला माझ्या घरून फोन आला होता। माझे सख्खे काका संजय राठोड, त्यांचे चिरंजीव आदित्य राठोड म्हणजे माझे बंधू, त्यांना संध्याकाळी आत्ता 7:30 कायनेटिक चौक, तो पुण्यावरून 4-व्हीलरमध्ये येत होता आणि त्याला काही एक अजून एक त्याच्या मागून कोणती तरी 4-व्हीलर आली, त्याला आडवी गाडी घातली, भर चौकात त्याला डोक्याला रिव्हॉल्वर लावली आणि त्याला खूप मारहाण केली। म्हणजे हा प्रकार काय आहे हेच मला समजत नाहीये। भांडणं आपण समजू शकतो, भांडणं झाले, हे झालं, ते झालं, गेल्या काही महिन्यात नगर शहरात किती काय गोष्टी घडतात, हे मर्डरचे प्रकार नगर शहरात कसे वाढलेले आहे आणि अशा याच्यात कोणाला कसली भीती राहिलेली नाही। ठीक आहे, माझा भाऊ आपण म्हणजे भाऊ म्हणून आपण समजू शकतो, ठीक आहे, मी सांगू शकतो की ठीक आहे तो भाऊ आहे, पण जर आज माझ्या भाऊला की जर त्याला सुद्धा रिव्हॉल्वर लावतोय आणि रिव्हॉल्वर लावून एवढे भांडणाचे प्रकार होतात, ते आज मी काय झालं, आज माझ्या मुंबईमध्ये काही मंत्रालयात ते कामानिमित्त मी मुंबईला आलो होतो आणि ती घटना घडली आणि मला फोन चालू झाले। तर आता मी SP संपर्क साधलाय, कोतवालीचे PI संपर्क साधलाय। माझं फक्त सांगण्याचा उद्देश ठीक आहे, माझा भाऊ म्हणून सोडून द्या त्याला, तो माझा भाऊ म्हणून त्याला सोडून द्या, पण जर सर्वसामान्य माणूस आज त्या ठिकाणी जर त्याला तो सामान्य मुलगा समजून आज त्याची मिसेस त्याच्यासोबत होती आणि त्याला धरून मारहाण झाली, म्हणजे मारहाण पर्यंत समजू शकतो, पण रिव्हॉल्वर लावून त्याला मारलं हे कुठेतरी पचत नाहीये। भांडणं कोणत्या लेवलवर चाललो आणि नगर कोणत्या गुंडगिरीच्या दिशेने चाललंय हे फार महत्वाचं आहे, हे विचार करणं फार महत्वाचं आहे। सर्वसामान्य माणसाला आज कोणत्या गोष्टीची सुरक्षा राहिली आणि प्रशासन याला जबाबदार आहे। प्रशासन जोपर्यंत त्याची मान जर जोपर्यंत त्यांची आहे ना, तो हंटर असतो तो कसला नाही ना, तोपर्यंत गुन्हेगारीला असंच राहणार आहे। आज मी सक्षम आहे, मी कोण ते गुन्हेगार आहे त्यांच्या विरोधात जाणार, आम्ही त्याच्या विरोधात काय असेल त्या सगळ्या गोष्टी करणार आहे, पण जर सर्वसामान्य माणूस आहे तो काय करू शकतो सांगा बरं। आज मी मुंबईला आहे, मी माझे कार्यकर्ते माझे लोक मी तिकडे पाठवणार, सगळ्या गोष्टी होणार, पण जर सर्वसामान्य माणसावर ही गोष्ट आली तो काय करू शकतो मला सांगा। तर याचा विचार नगरकरांनी नक्की करावा। जर असे हल्ले कंटिन्यू होत असले किंवा अशा गोष्टी होत असल्या तर नगर शहर हा सुरक्षित नाही, नगर शहर हा सुरक्षित नाही आणि भयमुक्त हे म्हणजे होणारच नाही नगर, आणि नगर शहरातले लोक हे सोडून जातील नगर, याचा कुठेतरी विचार आपण केला पाहिजे। माझे जे सोबतचे लोक आहेत जे शिवसेनेचे माझे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कोतवालीला पोहोचले, तिकडे कंप्लेंट करणं चालू आहे, पण याचा खूप मी निषेध करतो, या गोष्टीचा पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, कारण की हे कोणाच्या तरी दबावावर चालतीये पोलीस प्रशासन। हिंमत होतीये भर कायनेटिक चौकात जर त्याला रिव्हॉल्वर लावतोय, बंदूक लावतोय डोक्याला आणि त्याला मारण होती, आजूबाजूचे पण कोणी काही करत नाहीये, म्हणजे किती दहशत झालीये आणि म्हणजे मर्डर होऊन सुद्धा कोणाला किती भीती आहे का कोणाची, नाही। तर मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि याची लवकरात लवकर गंभीर दखल मी घेणार आहे, माझ्या भावासाठी नाही फक्त नगरकराच्या प्रत्येक नगरकराच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी या ठिकाणी दखल घेणार आहे। धन्यवाद आणि सुरक्षित राहा नगरकरांना, एवढी मी तुम्हाला फक्त एक सांगू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।